बोलण्यासारखं काही नाही रे पोरांनो. तुमच्या आईने मला तुमच्या घराचे दरवाजे कायमचे बंद केलेत, तरीही मुलीच्या ओढीनं लोटसाटासारखा मी सारखा येत असतो. अडचण अशी आहे की आता प्रिन्सिपल साहेब नुसतं माझ्या सांगण्याने ऐकणार नाहीत. तुझे वडील जेव्हा येऊन स्वतः कबुली देतील ना आणि तुझ्या वागण्याची हमी देतील, तेव्हाच तुला क्लास अटेंड करायला मिळेल. विजय भाऊजी चला जेवायला चला. नाही मला भूक नाही. काय झालं तुम्हाला? येताना सुद्धा एकटेच आलात, आल्यानंतरही असे शांत बसलाय. बोला ना काहीतरी. नाही मला काही बोलायचं नाही. हे वाक्य जेव्हा एखादा तरुण मुलगा बोलतो ना तेव्हा त्याच्याकडे बोलण्यासाठी बरंच काही असत. काय म्हणते, मन मोकळं करून टाका. त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तुम्हाला भूक लागली की नाही लागली. बहिणी मला खरंच भूक नाहीये. मला वाटत आई बोलवायला आल्याशिवाय तुम्ही काही येणार नाहीत. ए बहिणी थांब. म्हणजे ऍक्च्युली गोष्ट तशी साधीच आहे, मलाच पचवायला जरा अवघड जाते. काय प्रेमभंग वगैरे झाला की काय? हो म्हणजे ऍक्च्युली मलाच एका मुलीबद्दल वाटत होत, पण आता माझ्या असं लक्षात आलंय की तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. पण मला वाटत झालं ते बरं झालं. असं का म्हणतेस? कारण तुमच्या आईनी तुमच्या दोघांसाठी मुली बघायला सुरुवात केली. मोठमोठ्या तालेवार घराण्यात सोयरीक जुळण्याचा प्रयत्न चालू आहेत. तालेवार घराणं म्हणजे पैसेवाले, श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय घरातल्या मुलींसाठी आपल्या घरात जागा नाही, त्यामुळे प्रेमात पडताना जरा विचार करून प्रेमात पडा. चला जेवायला चला. बंड करायचं तर मला इथूनच करायला हवं. आईने कितीही आग्रह केला, आकांत केला, तरीही आपण लग्नाला तयार व्हायचं नाही. काय झालंय? काय एवढं का तणतणत आहे? तुमच्या चिरंजीवनाच विचारा. काय रे विजय, काय झालं? आता तू म्हणू नको, आईला विचारा.
खरं सांगायचं तर ही का चिडली एवढं मला माहितच नाही. बघा बघा कसा साळसूपणाचा आव आणतोय बघा. तुम्ही तरी सांगा काय झालंय काय. पोरानं शहरातच जुळवलं की लग्नच करून आलाय. दात काढायचं नाही. तू माझा मुलगा आहेस आणि माझ्या घरातल्या माणसांना स्वतंत्र बुद्धीने निर्णय घ्यायला परवानगी नाही. अहो कसला निर्णय. लग्न करायचं नाही म्हणतोय. आत्ताच म्हणतो एवढंच ना. नाही बाबू खरंच मला लग्नच करायचं नाही. ऐकली मुलाची मुक्ता फळं ऐकली. एवढं रक्ताचं पाणी करून वाढवलं तुला ते काय लग्न करण्यासाठी. अरे पण योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला हवेत आणि हे असले निर्णय स्वतंत्रपणे घ्यायचे नसतात. अच्छा म्हणजे माझं लग्न आणि मीच निर्णय घ्यायचा नाही. तो निर्णय आम्ही घ्यायचा. माझ्यासाठी काय चांगलं काय वाईट हे ठरवण्याचा अधिकार मला नाहीये का. पण ते आम्ही ठरवलं म्हणून काय हरकत आहे. तुझं काय वाईट करणार आहोत का आम्ही. काय काय चुकलं काय आमचं त्याच्यामध्ये. बोल ना. काय बोलू आणि बोलून तरी काय फायदा होणार. आपण एक गोष्ट मात्र निक्षून सांगतो. जोपर्यंत माझ्या मनाला पटत नाही जोपर्यंत माझ्या मनाचा निर्णय होत नाही ना तोपर्यंत मी बोलल्यावर चढणार नाही आणि हा माझा फायनल निर्णय. ऐकतोयस का. मी तुला सांगते मी तुझ्याशी बोलते. तुझ्या लग्नाचा निर्णय मी घेणार आहे. या घरात स्वतंत्र बुद्धीने निर्णय घ्यायचे नाही. मी ठरवणार तुझं लग्न व्हायला पाहिजे का नाही ते. तू स्वतंत्रपणे हे घेऊ शकत नाहीस आणि मी तुम्हालाही सांगते माझं सांगितलेलं ऐकलं पाहिजे. कळलं. मी पोरगी ठरवणार आणि तू त्याच्याशी लग्न करायचंस. हॅलो काका. काका मी अजय बोलतोय. हा बोल अजय बोल. काका एक काम होतं तुमच्याकडे. अरे विजय एकटाच गावाला आला तेव्हापासून मी तुझ्या फोनची वाट बघतोय. बोल काय आलं. नाही काका म्हणजे मी तेच विचारायला तुम्हाला फोन केलाय. हा असा का एकदम उठला आणि सरळ निघून आला गावाला. मी बोलून बघतो. हो नीट समजावा त्याला तुम्ही. पण अजय तूच का गावाला येत नाहीस. नाही काका म्हणजे ह्या अशा वातावरणात नको वाटतंय. अरे असं वाटणं बरोबर नाही. हो म्हणजे मला मला समजतंय ते. एक सांगतो पोरा घर बदलणं सोपं की घरचं वातावरण बदलणं सोपं याचा विचार कर. विचार न करता म्हणशील तर घर बदलणं सोपं पण ती पळवाट झाली. घरात राहून वातावरण बदललंस तर तू खरा हिरो होशील. काका पण माझ्या एकट्याच्या हातात नाही येते. अरे पण जे तू करू शकतोस ते तरी कर. विजय गावाला आला त्याच्या पटपट तू सुद्धा यायला हवं होतंस. एकदा का गावाला येणं टाळायला लागलास तर गावापासून दुरावतच जाशील. जसा माझा लेख माझ्या घरापासून दुरावला. हा तसा सणावाराला येतो कधी कधी पण घरी येण्यासाठी त्याला निमित्त शोधावं लागतं. प्रशांत प्रशांत कसा आहे काका. माझ्यापेक्षा तुलाच जास्त माहीत. तुझ्याच शहरात राहतो ना तू. भेटला की म्हणावं त्याला की माझ्यासाठी नाही म्हणते पण त्याच्या आईसाठी तरी फोन करत जा म्हणावं. हो काका मी नक्की भेटल्यावर सांगेन मी त्याला. नाही आणि वाटलं तर मी मुद्दाम जाऊन भेटेन त्याला. मी सुद्धा विजयला भेटतो आणि त्याला सांगतो. अरे तुम्ही दोघांनी विमलचंच दुःख एवढं मनाला लावून घेतलंय पण ते दुःख देवदेने दूर होणार नाही. त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि ते सुद्धा इथे येऊन घरापासून दूर राहून हे प्रयत्न होणार नाही. समजलं. हो काका मी येतो तिथे. ठीक आहे बेटा
वहिनी तू कामात आहेस का? ठीक आहे मी नंतर येतो. अरे थांब, हे बघ ठेवलं काम बाजू, बोल काय हवंय. वहिनी मला देवधरचा फोटो हवाय. यांचा फोटो? हो देवधरचा फोटो. अरे तो घरातून नाहीसा झाला म्हणून त्याचं नामोनिशाणही घरात ठेवलं नाही. ज्या घरात त्यांच्या मुलाला स्थान नाहीये त्या घरात त्यांची कुठली निशाणी शोधता तुम्ही भाऊजी? मला फक्त त्याचा फोटो हवाय. त्यांचा फोटो नाहीये माझ्याकडे. आणि त्यांना आठवण्याकरता मला फोटोची गरज नाही. साधे डोळे जरी मिटले ना तरी स्पष्ट दिसतात ते मला, हसतात माझ्याशी बोलतात. पण त्याचा शोध घेण्यासाठी तेवढं पुरेसं नाहीये, त्यासाठी फोटो आवश्यक आहे ना. 4 वर्ष झाले आपण काय प्रयत्न केलेत? केलेत ना, का नाही केलेत? पोलिसात तक्रार केली, ज्योतिषांना विचारलं, तुमच्या आईने कितीतरी नवस बोलले, का नाही केलेत? हे प्रयत्न झाले. माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. आणि माझा फक्त प्रयत्नांवर. आणि मला एक गोष्ट नीट कळली, माझ्या मनातली ही तगमग जर मला थांबवायची असेल ना तर मला प्रामाणिकपणे देवधरला शोधण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. शहरात गेल्यानंतर सगळ्या न्यूजपेपर्स मध्ये मी त्याचे फोटो देणारच आहे, बघू काहीतरी तर फीडबॅक मिळेल. वहिनी आता अशी फक्त उभी राहू नकोस, प्लीज मला फोटो दे ना. माझ्याकडे त्यांचा फोटो नाहीये भाऊजी. माझ्याकडे माझं असं आता काहीच उरलेलं नाहीये. तुम्हाला माहिती आहे गेल्यानंतर तुमच्या आईने आमच्या खोलीला कुलूप लावून टाकलं, का तर म्हणे त्यांच्या आठवणीचा मला त्रास होऊ नये म्हणून. गेली 3 वर्ष मी कोठीच्या खोलीत झोपते. तुम्हाला त्यांचा फोटो हवाय ना तर तुमच्या आईला जाऊन विचार. पद्धत म्हणून पोलिसांकडे एक फोटो दिला होता कुठला तरी जुना आय कार्ड वरचा. तुम्हाला माहिती मी इथे का राहते? त्यांच्या शब्दाखातर, त्यांच्या शब्दाखातर इथे कितपत पडली मी, किती त्रास सहन करते मी एकटीने, उपाशी राहते, मार खाते, माझ्या मुलापासून सुद्धा मला लांब ठेवलं की माझा नवरा माझ्या सोबत नाहीये, एकटीने जगा सहन करते एकटीने. माझे त्रास फक्त मलाच माहितीत भाऊजी, कारण ते मी सहन करते. बोल बिजू. अजय दिस इज रिडिक्युलस. अरे देवधरचा एकही फोटो करत असू नये. हे बघ तू आधी शांत हो. नाही मी शांतच आहे, आपण सगळेच शांत आहोत. देवधर गायब होऊन इतकी वर्ष झाली पण त्याचा फोटो पेपरात द्यावा इतकंही सुचलं नाही आपल्याला. अरे हो पण आता सुचलंय ना. आपण एक गोष्ट मला कळलेली आहे, हे फार मोठं कारस्थान आहे आणि खूप आधीपासून प्लॅन केलं जात होतं. गप्प बस. हे बघ तू आधी शांत हो. आणि आता तुला हे लक्षात आलं ना की हे सगळं बेल प्लॅन आहे, आलं ना लक्षात? आता तू अगदी गप्पपणे ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व कर, सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेव, पण संशय मात्र येऊ दे नकोस. पण संशय नक्की कोणावर घेणार आपण? कारण त्यावेळी जसे बाबा तिथे नव्हते तशी आई सुद्धा नव्हतीच ना.
नाही मी आता नक्की असं काही सांगू शकणार नाही, पण वहिनीला त्रास होईल वहिनीला त्रास होईल असं म्हणत आईने सगळे देवधरचे फोटो घरातून गायब केलेले आणि त्याच्या खोलीला कुलूप सुद्धा लावलं. काय? अरे वहिनी झोपते कुठे? इतके दिवस कधी आपल्या लक्षातही आलं नाही रे, पण कोठीच्या खोलीत सतरंजीवर झोपते वहिनी. हे सगळं कुणामुळे होत? ये ये एकदा गावाला ये आणि बघ. बाय द वे, तू तू इथे येणारच नाहीयेस का? इथे येऊन काय करू? डोंट बी सिली. आधी काय करत होतास तेच कर, आणि आपल्याला तेच करायचं. एकीकडे लग्न करायचं नाही म्हणतोस आणि दुसरीकडे ती मुलगी तुझ्याकडे बघत नाही म्हणून नर्वस होतोस. अरे त्याला काय अर्थ आहे? ते तुला नाही कळायचं. तुला तरी कळतंय का? हे बघ आधी मी काय सांगतोय ते ऐक. त्या आधी मी काय सांगतोय ते ऐक. अरे हे बघ, आपल्याला देवधरचा शोध घ्यायचा आहे, पण तिथं राहण्यासाठी त्याचा बहाणा म्हणून उपयोग करू नकोस. कमाले, ज्या मुलीसाठी तू तिथे जाऊन बसलायस ना, ती बसली असेल तिच्या घरी मजेत, पॉपकॉर्न खा टीव्ही बघत, आणि तू आपला तिथे फिरतोयस. गेट लॉस्ट. हे माणूस आहे. गेट लॉस्ट म्हण, यू गेट लॉस्ट. तुला असं काय करतेस? हे बघ, तुला वाटतं तेवढं काहीही भयंकर झालेलं नाही. आपण मॅडमशी बोलूया. हवं तर मी तुझ्या डॅडशी बोलते. डॅडशी काय, ते इतक्या लवकर येणार आहेत का? त्यांच्याशी बोलून काही फायदा नाही आणि मला घरात बसायचा कंटाळा आलाय का. हे बघ, मॅडम काय म्हणाल्या होत्या? अभ्यास टाइमपास म्हणून करायचा नाही. टाइमपास? मला आता ना अभ्यास टाइमपास म्हणूनच करायचा आहे. तुला तो विजय माटेगावकर खरंच एवढा आवडतो का? तुला नाही आवडला? आता तुला आवडल्यावर मला आवडून काही फायदा आहे का? ते म्हणतात ना, एका म्यानात दोन तलवारी. तलवार नाहीये, पण तुला कापता येईल अशी सुरी नक्की आहे माझ्याकडे. अगं अशी चिडतेस काय? मग काय, तू ना अगदी डॅड सारखं बोलतेस. प्रत्येक शब्दाचा तुला शब्दशः अर्थ काढायचा असतो, ते पण तसेच. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तो बिचारा आवडण्यासारखा नाहीये का गं? बिचारा तो नाही, बिचारी तू झालीयेस. आणि त्याच खरंच लग्न झालं असेल ना, तर तू आणखी बिचारी होशील याची मला भीती वाटते. मग तुझी भीती खोटी ठरो, ते तुझ्याच हातात आहे. पण त्यापेक्षा असं म्हणणं की त्याचं लग्न झालेलं नसेल. माझ्या म्हणण्याने काय होत आहे? त्या वेडीच्या अब्सेन्स मध्ये जरा तुझ्याशी बोलायचं होतं मला. ऐक, हा कोण महाभाग तिच्या मनात भरलाय? जाऊ दे ना हेमंत. अरे त्याच लग्न झालंय ना असं तिला वाटतंय. अरे ती खात्री करून आली आहे. म्हणजे काय केलंय? तुला त्याच्या धाकट्या भावाशी बोलली आहे. म्हणजे बायकोशी नाही ना बोलली? नाही. बरं मला एक सांग, टिपिकल नवरा बायकोचा खांद्याला खांदा भिडवलेला एक फोटो असतो बघ हॉलमध्ये, तो तरी तिने तिथे पाहिलाय? हे प्रश्न तू अतुलाला विचारलेस का? अगं ती धड माझ्याशी काही बोलणार नाही म्हणून तर तुला सांगतोय. तू तिला विचार, कारण तू तिची मैत्रीण आहेस, तुझ्या सुद्धा डोक्यामध्ये या अशा शंका अजिबात येणार नाही. हेमंता, तू मला चॅलेंज करू नको. जा मनात आणलं ना तर त्या विजय माटेगावकरची अख्खी कुंडली तुझ्या समोर आणून दाखवेन. ओके ओके, मिस चिन्मयी, तुम्ही हे चॅलेंज स्वीकारावत अशी मनापासून मी तुम्हाला नम्र विनंती करतो. ओके, आणि मी सुद्धा हे चॅलेंज स्वीकारलं हे जाहीर करतो. तरी मला हिच्या दादानी सांगितलंच होतं, याच खरंच लग्न झालंय का याचा शोध घ्यायला हवा. मी ते चॅलेंज स्वीकारलं पण होत, आता ती वेळ आली. येस, मला काहीतरी केलंच पाहिजे. चिऊ, अगं ए मला तुम्हा तिघांवर एक महत्वाची जबाबदारी सोपवायची. बोला. नाही पण सगळ्यात महत्वाचं, ही गोष्ट घरातल्या इतर कुणालाही कळतं का? म्हणजे इतर कुणाला? म्हणजे मालकीनबाईंना. होय ना? बरोबर.
हे बघा, काम जोखमीच आहे, त्यामुळे अतिशय सावधपणे व्हायला हवं. अहो बोलून तर बघा. सगळ्यात महत्वाचं, आधी घर आवरायला घ्यायचं. ते तर आमचं रोजच काम आहे, त्यात नवीन ते काय. माझं म्हणणं पूर्णपणे ऐकून घ्या. आणि घर आवरत असताना सगळ्यात महत्वाचं, देवधरचा फोटो कुठे मिळतोय का या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आणि फोटो मिळाला की लगेच मला आणून द्यायचं. काय झालं? काय सांगायचं साहेब? काय झालं? अहो अख्खा घर धुंडाळलं तरी एक बी फोटो गावणार नाही बघा. असं का म्हणतोस? कारण त्याचं काय आहे भाऊ, अहो देवधर भाऊंची बैठक झाल्या घडीला मालकीन बाईनी भाऊंच एक 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 फोटो वेचून वेचून जमा केलं बघा. आईने वय आईने फोटो गोळा करून काय केलं? ते काय ठाव नाही, पण समजे फोटो जमा केले बघा. ठीक आहे, पण नजर चुकीने एखादा राहिला असेल तर? असं होणारच नाही. मालकीन बाईंची करडी नजर असती यार, मला ठाव आहे ना. आता तुम्ही सांगताय ते इकडं तिकडं बघन मी, पण मिळेल असं नाही. ठीक आहे, प्रयत्न तर करून बघा. आज रात्रीला आपल्याला गस्त घालायची. गस्त? पण ती कशा पाय? अरे आता मी दोघांच बोलणं ऐकलं होत. कुणाच? अरे फाटका बाहेर दोघ माणसं आली होती. अरे मी त्यांना हटकलं, तसं बोललं की या गावचं आम्ही नाही. आणि खात्री सांगतो, आज रात्रीला यायचं बेत आहे त्यांचं. डाका घालाय? नाही ग. अगं येडे, ते टॉर्चचा लाईट मारायचा असेल ना. मालकीन बाईंनी नसतं कुभाड आणून ठेवलंय ना.